पत्थराला सुद्धा पाषाणाला पण स्वप्न पडतो की समुद्र व्हावं मग काय होत स्वप्न खूप दाटून आलं आणि ते स्वप्न स्वप्नाळूपणाचं नव्हतं मला खरच समुद्र व्हायचंय हे ठरवल्यामुळे पाषाणाने काय झालं पाषाणाला फुटला पाझर पाषाणातून आला झरा झऱ्याचा झाला ओहळ ओहळाची झाली नदी आणि नदी मिळाली सागर आला कोण मिळालं पाषाणच मिळाला ना मित्र हो। मग दगड सुद्धा पर्वत सुद्धा पायऱ्या उतरून जर समुद्र होऊ शकतो आपण माणसच आहोत ना आहोत ना मग मला तुम्ही सांगा पुढे मी तुमच्या पुढे जवळ येतोय आणि विचारतोय मित्रांनो दगडाला समुद्र होताना प्रवास सोपा होता का खर सांगा सोपा होता का नाही केव्हा तरी पाणी जास्त जिरलं असेल किंवा खडक आले असतील किंवा ऊन अति असेल किंवा आटून गेली असेल नदी सगळं झालं असेल पण प्रचंड अदम्य इच्छा होती की मला समुद्र व्हायचंच पुढे जाऊया मित्र हो तुम्ही आणि मी सगळे जण प्रतिकूलतेच विणकाम करतच काम, काम करतोय ना तीच तर मजा आहे मग स्वप्नाळू न राहता कर्तृत्वाचं बोट धरून सत्याकडे निघताना पुन्हा एकदा कर्तृत्वाचं बोट धरून अधोरेखित मराठीत बोलायचं तर अंडरलाइन कर्तृत्वाचं बोट धरून पुढे निघताना मित्र हो एक कायम आपण मनात बाळगायचं कि स्फूर्ती स्थान काय कोण कोणीतरी फ्रेम मधला का की ज्याला मी रोज हार घालतो ज्याला मी नारळ फोडतो केवळ ते स्फूर्तीस्थान का तिथूनही कृपा झाली तर घ्यावी पण मुळात तरुण मित्र मैत्रिणीनो आपलं स्फूर्तीस्थान कोण आवतीभोवतीच्या परिस्थितीचा सद्गुरु पुन्हा एकदा वाक्य उच्चारतोय पार्श्वसंगीत मागे असत पण मला मोबाईलच पुढून संगीत मिळतंय माझं भाग्य आहे मला म्हणायचं हे की मित्रांनो तुम्ही आणि मी आपण सगळेजण परिस्थितीच्या काळोखात दिव्यांची पावलं टाकत पुढे आलो या ठिकाणी मला शेतकऱ्यांची मुलं दिसत आहेत मला इथे ज्यांच्या गिरण्या बंद पडल्या अशा वडिलांची मुलं जम दिसत आहेत लालबाग परळ या परिसरातली सगळी डोंबोली पासून कांदिवली पासून आलेली सगळी आज जी इथे आलेली आहेत ना खात्री मी सांगतो कुणालाही प्रत्यक्ष न भेटता सुखवस्तू नको त्या मार्गाने पैशाची सूज आलेली इथं एकही नाहीत म्हणून तर सत्याकडे ती स्वप्नांच्या वाटेने निघाले हे लक्षात घ्या कितीतरी जण दहा बाय दहाच्या खोलीत राहत आहेत मला लहानपणी जेव्हा विचारायचे कि प्रवीण तुमच्या किती खोल्या वन रूम किचन का टू रूम किचन मी सांगायचो ऑल रूम किचन खरे मजा वाटते असं मी सांगायचो समोरच्या माणसाला कळायचं नाही कि म्हणतोय पण तसंच होतं एकच खोली त्या ठिकाणी गेल्यावर सुद्धा आई जरा एक पायरी उंच करून सहजगत्या मांडलेल्या एका पायरीला ओटा मानायची आणि तिथे मेथीच्या भाजीला किंवा आंबट वर्णाला फोडणी द्यायची त्या फोडणीची वाफ वर लिहित असलेल्या ले माझ्या लेखनाला बसायची मी म्हणतो की माझं लेखन वाचकाला आवडतं याच कारण त्या लेखनाला आईची फोडणी बसले मित्र मैत्रिणीनो याला दाद देताना मी पुढे सांगीन पण माळ्यावर वर, वर लिहित असताना सुद्धा खाली बसून आईचे कष्ट कळायचे आपली एकच खाकीची चड्डी तीच पुन्हा पुन्हा आई धुवून मला वापरायला द्यायची ते कळायचं खोट वाटेल आज माझ्या मुलाला ठिगळ या शब्दाचा अर्थ विचारला ठिगळ तर त्याला सांगता येईल की नाही हे मला सांगता येणार नाही पण तो त्याचा दोष नाही पण ठिगळ या शब्दाचा अर्थ मी शब्दकोशात ठ ठी ठी गळ असा नाही पाहिला कारण या महिन्यात दुधाचं बिल दिलं तर पुढच्या महिन्यात विजेचं देऊया असा आलटून पालटून लपंडाव आई वडील खेळायचे आणि परिस्थितीचे टाके घालून आभाळ आई आणि वडील शिवायचे सांगायचंय काय मला मी काय आत्मकथन करायला उभा आहे का बाळांनो मित्रांनो नाही मला सांगायचंय हे जे मी पाहत होतो घरात नळ तीन एकालाही पाणी नाही आणि मग दहा पंधरा मीटर वरून वीस मीटर वरून दोन बादल्या घेऊन जेव्हा आई आणि बहिणी यायच्या हांडे आणि कळशे घेऊन मी मध्ये उभा राहायचो कारण आई म्हणायची एकदम त्या नळामधल्या गलक्यावर तू उभा राहू नकोस तिथे इतका गोंगट असतो की तुझा अभ्यासाचं सा लिहिण्याचं वय आहे आम्ही तिथून अर्ध पाणी आणून देऊ मध्ये उभं राहून मी उरलेल्या कळशा आतमध्ये दे द्यायचो हे करताना माझ्या लक्षात आलं हे बदललं पाहिजे मी मुद्दाहून माझं उदाहरण का देतो महापुरुष म्हणून नाही चुकीचे संकेत नका जाऊन देऊ मी का सांगतोय तुमच्या समोरच एक साधा लेखक एक छोटा कवी आणि एक बऱ्यापैकी अध्यापक आणि एक खोल विद्यार्थी उभा आहे मला कळायचं हे बदललं पाहिजे आईचे कष्ट हे संपले पाहिजेत एक तारीख ते तीस तारीख जोडताना त्यांची होणारी यातायात मला कमी केली पाहिजे हे जे मला वाटलं ते वाटलं ना तर वेगळा कोणी वेगळा मार्गदर्शक लागत नाही कारण परिस्थितीचा काळोख हेच उद्याच्या प्रकाशाचं निमंत्रण जर इथे बसलेल्या मुला मुलींना तो काळोखच जर कळला नाही तर ही परिस्थितीच कळली नाही तर वडिलांचे कष्टच कळले नाही तर आईचे भांडी घासून घासून चरचरीत झालेले तळहात दिसलेच नाही तर, पत्नी नहीं। तर हो इल, हो इल, आपल्या पत्नीचे कष्ट आपल्या मुलांची धावपळ इथल्या मध्यमवयीन तरुणांना जर कळलीच नाही तर मित्रांनो स्वप्नच नसल्यामुळे सत्य जेव्हा होईल तेव्हा हेच चालू होईल हेच सुरू राहील म्हणून मी तुम्हाला विनंती काय करतोय आधी मुळात आवतीभोवती आपल्या घरातली स्थिती पहा आठवा आता बसल्या बसल्या आपलं घर आठवा आपला समाज आठवा आपल्या खाली जिन्यानी पुढे गेल्यानंतर फुटपाथ एखादं कुटुंब आठवा माणसं कशी जगतायत ते बघा आणि मग कळेल हे मुळात बदललं पाहिजे हे तर वाटलं पाहिजे ना हे मुळात बदललं पाहिजे वाटणं ही वाटणं सुद्धा सुरुवात असते मी पुन्हा म्हणतोय हे वाटणं आज झालंय काय पुन्हा सांगतो आज झालंय काय सतत मनोरंजनाची अफू शब्द मी जागरूकपणे वापरतोय सतत मनोरंजनाची अफू इतकी आपल्यावर सतत उगाळून पाजली जाते इतकी पाजली जाते जस गॅंगरिंग झाल्यानंतर आपल्या समोर आपला पाय कापतात तो दिसतो पण वेदना नाही होत कारण क्लोरोफॉर्म लावले, इंजेक्शन इतकं चढ़ले की कळतच नाही रोग्याला पाय कापतायत आणि जेव्हा उतरतो कळत अरे दोन पाय होता होते मित्र मित्रमैत्रिणी तारुण्य ओसरल्यानंतर मनाच्या नसलेल्या प्रौढपणात वाक्य पुन्हा उच्चारतो मनाच्या नसलेल्या प्रौढूपणात आणि शरीराच्या असलेल्या प्रौढपणात जेव्हा कळेल की निसटलं रे निसटलं उपयोग आहे का खरं सांगा आतून विचार करू आज ठरवा स्वप्न जगणार आहोत ना आपण मग आत्ताच ठरवा बघू की नाही निसटण्या आधीच मला कळलं पाहिजे की आत्ता मी वयानी मनानी जिद्दीनी कर्तृत्व आणि स्वप्नांनी ही तरुण आहे आता पुढे मित्र हो पुढे तर आणखीन मजा आहे कारण जेव्हा तुम्ही गतीने चालू लागता जेव्हा तुम्ही गतीने चालू लागता जेव्हा तुम्ही काही ठरवू लागता जेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं असं वाटत तेव्हा काय होत तेव्हा काय होत तेव्हा अचानक लपलेले अडथळे सरपटत वाटेत येतात तोपर्यंत अडथळे येत नाहीत कारण अडथळ्यांना कसली सवय असते उत्तर देऊ नका पण मनात आलं का अडथळ्यांना सवय असते तुमच्या गतीची अडथळ्यांना खाऊन टाकायचं असतं तुमच्या प्रगतीला अडथळ्यांना झडप घालायची असते तुमच्या संवेदनावर ज्याच्याकडे संवेदना नाहीत गती नाही स्वप्न नाही काहीच नाही त्याच्या जीवनात कुठे अडथळे असतात आणि काही माणसं म्हणतात काय सरळ गेलं माझं आयुष्य अगदी सहज आलेल्या जांभळी सारखो कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा